आज दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचा जन आक्रोश मोर्चा निघालाय छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होऊन अमोल कोल्हे आज आ, केंदूर आ, शिकरापूर नावरा या दिशेने दौंडकडे जाणार आहेत दुसऱ्या दिवशीची काय भूमिका राहणार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार आहेत काय आज भूमिका राहतील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला आज अभिवादन केलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराज हे स्वाभिमानाचं एक अत्युच्च प्रतीक आहेत आणि हाच स्वाभिमान ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या स्वराज्याचा मूळ गाभा हे रयतेचं राज्य होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही शिकवण होती हे रयतेच्या कल्याणाचं राज्य होतं आणि या पद्धतीनं आज कांदा उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक शेतकरी असेल जो अडचणीत आहे त्या संदर्भामध्ये आमचा केंदूर पाबळ हा जो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एक फार मोठा पट्टा आहे इथून आपण हा मोर्चाची आज सुरुवात करतो आणि हे करत करत जातेगाव शिकरापूर ते करून तळेगाव करून मांडवगण वडगाव रसंही करत आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवेश करणार खरं तर काल जयंत पाटलांनी सांगितलं की अमोल कोल्हेंना पाडणं सोपं नाही अजित पवारांना एक आव्हान दिले तुम्ही काय सांगा हे बघा हे मी कायम सांगतो की आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत पण आमचे प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा ऋणी आहे आणि मला वाटतं की आदरणीय जयंत पाटील साहेबांचं हे मार्गदर्शन असंच कायम लाभत राहील खरं तर काल भाषणामध्ये काही आव्हान करण्यात आली की वळसे पाटलांनी तुमच्या विरोधात उभं राहावं अशाही काहीसा सूर बघा या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि मला वाटतं या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या अजून निवडणुकीला के अवकाश आहे आणि त्यामुळे नेमकी शिरू लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाते कोण कोण उमेदवार असं या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं आत्ता जे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण निघालो त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेते का केंद्र सरकार काय भूमिका घेते या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे काल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी अत्यंत दुर्दैवी असं विधान केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या या भावनांची एक एक प्रकारे त्यांनी थट्टा केलेली आहे कारण या शेतकरी आक्रोश मोर्चातून काहीही निष्पन्न होणार नाही असं जी दरपुक्ती जर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करत असतील तर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच भारतीय जनता पक्षाचा हा जो शेतकरी विरोधी चेहरा आहे हा समोर आणला आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही कारण आपण एका राज्यातल्या पक्षाचे ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार आहेत ज्या पक्षाचे केंद्रात सगळ्यात जास्त खासदार आहेत अशा पक्षाचे आपण राज्याचे अध्यक्ष आहात अपेक्षा ही होती की आपण आपल्या केंद्रातल्या नेत्यांना सांगून आमच्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा आपण आपल्या केंद्रातल्या सरकारांना सांगावं की काही झालं तरी कांद्याची निर्यातबंदी ठा उठलीच पाहिजे हे ठामपणे न सांगता ज्या शेतकऱ्यांच्या आक्रोशासाठी आम्ही मोर्चा काढतो हो। आहोत या आमच्या मागण्याची दखल न घेता त्यावर टीका करणं हे दुर्दैवी आहे धास्ती घेतात का मला वाटतं हे धास्ती म्हणण्यापेक्षा याला दुर्दैव हा एकच फार मोठा शब्द आहे कारण या पद्धतीनं शेतकऱ्यांचा आक्रोश आहे हे तर तुम्ही मान्य करता याचा अर्थ म्हणजे तुम्ही हे मान्य केलेले हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे तुम्ही गावोगावी उत्स्फूर्तपणे माता भगिनी तरुण शेतकरी हे सगळे या शेतकरी आक्रोश मोर्चाला जे समर्थन देत आहेत ते तुम्ही बघताय आणि हे सगळं बघितल्यानंतर तुमच्याकडून वेगळी अपेक्षा तरी काय आम्हाला अशी अपेक्षा होती की गेल्या वर्षी जेव्हा शेतकरी आंदोलन झालं होतं दिल्लीच्या सीमांवर तेव्हा वर्षभर अनेक शेतकऱ्यांचं बलिदान त्यामध्ये त्या आंदोलनामध्ये झालं आणि असं असताना आपल्या एका मंत्री पुत्रानं आंदोलन करता काही शेतकऱ्यांना चिरडलं होतं या दुर्दैवी ही दुर्दैवी घटना आजही देशातला शेतकरी विसरलेला नाही अमोल मिटकरींनी एक ट्विट केलंय घोडगंगा साखर कारखान्याचे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे या आक्रोशाला तुम्हाला सामोरं जावं लागेल मला वाटतं माननीय आमदार अमोलजी मिटकरी यांनी थोडी खोलात जाऊन माहिती घ्यावी की राज्य सरकारने किंवा राज्य सहकारी बँकेकडून पाच कारखान्यांच्या कर्जाची हमी घेण्यात आली हे पाचही कारखाने एन पी एमध्ये गेलेले होते घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा एन पी एमध्ये गेलेला नाही आणि एन पी एमध्ये गेलेल्या पाच कारखान्यांना आपण एक न्याय देता तर ह्या कारखान्यांची जे संबंध आहेत ते कोणत्या पक्षांशी संबंधित आहेत कोणत्या गटांशी संबंधित आहेत म्हणून आपण एक वेगळा न्याय देता का आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत कारखाना एन पी एमध्ये गेलेला नसताना आपण याला वेगळा न्याय लावता का मग याला आपण शेतकऱ्यांना न्याय देणं म्हणायचं आहे की याला राजकीय दबावतंत्र म्हणायचं याचा खुलासा स्वतः मिटकरी साहेबांनी अभ्यास करून करावा का दबाव तंत्र केलं जाते कारखाने कारण शेतकऱ्यांशी निगडीत असणारे हे कारखाने आहेत याच्यामध्ये राजकारण होऊ नये असं बोललं जातं मात्र जर राजकारणापोटी जर दबावतंत्र वापरून जर कारखाने बंद राहिले तर शेतकऱ्यांचं नुकसान आहे साहजिक आहे शेतकऱ्यांचा आक्रोशही त्यातून राहणार आहे ही परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि हे शेतकऱ्यांच्या नक्कीच ही हिताची गोष्ट नाही आहे आणि असं असताना या संस्था मोडीत निघणं हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण एक एक संस्था उभी करण्यासाठी कैक वर्षांची कैक पिढ्यांची मेहनत लागते आणि जर अशा पद्धतीनं दबावतंत्राचा वापर करून जर असा काही प्रयत्न होत असेल तर मला वाटतं हा प्रयत्न नक्कीच शेतकरी हिताच्या विरोधात आहे नक्कीच गोडगंगा साखर कारखान्याचा प्रश्न हा राजकीय दबावतंत्रातून सुरू आहे त्यामुळे शेतकरी हितातून उभे राहणारे साखर कारखाने असतील हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे सुरू व्हावेत शेतकऱ्यांचा आक्रोश कुठेतरी यातून दिसू नये ही भावना या ठिकाणी खासदार अमोल यांनी व्यक्त केली त्यामुळे या भागातून जाणारा दौरा आणि शेतकऱ्यांचा आक्रोश कशा पद्धतीने पुढे राहणार हे पाहावं लागणार रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज वडू पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका